सोयाबीनचं पीक म्हणजे 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला असं झालंय. सोयाबीन महाराष्ट्रातलं एक मुख्य पीक आहे. त्यातल्या त्यात मराठवाड्यातल्या धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन हे मुख्य पीक आहे. याच सोयाबीनची काढणी आता अंतिम टप्प्यात आहे. परंतु सोयाबीनचं पीक म्हणजे अगदी जुन्या म्हणीला तंतोतंत जुळत आहे. 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला असंच झालाय. कारण सोयाबीनला एका एकराचा नांगरणीपासून ते भरडणीपर्यंतचा खर्च हा जवळपास 25,000 रुपयांपर्यंत इतका येतो. तर एकरात 8 क्विंटलच्या आसपास सोयाबीनचं उत्पन्न मिळतंय, ज्यातून सोयाबीनला 4,042 ते 4,440 पर्यंतचा मॉइश्चरवर आधारित बाजारभाव मिळतोय, जो शेतकऱ्यांना परवडत नाही. नमस्कार. या वर्षी सोयाबीनला अतिशय कमी असा उतार येत आहे. साधारण एका एकरमध्ये 7 क्विंटल ते 8 क्विंटलच उतार मिळत आहे. त्या सोयाबीनला तुमची सुरुवातीची मशागत असेल, पेरणी, त्याला खते, बी बियाणे, त्याची फवारणी आणि शेवटी काढण्याचा खर्च अशी जर बेरीज केली तर एका एकरला साधारण 25,000 रुपये खर्च येत आहे. आणि त्याच्यापासून सध्या सोयाबीनला बाजारामध्ये 4,000 आसपास भाव आहे. 8 × 4,000 जर भाव धरला तर एक साधारण 32,000 रुपये एका एकरचे मिळत आहेत. 32,000 रुपये उत्पन्न आणि 25,000 रुपये खर्च म्हणजे साधारण एका एकरमध्ये फक्त 7,000 रुपये शेतकऱ्याच्या हातात मिळत आहेत. शेतकरी वर्षभर त्या 6 महिने त्या सोयाबीनसाठी झटलेला असतो. शेतकऱ्यांचं सध्या अतिशय नुकसान होत आहे. म्हणून सरकारला विनंती आहे की आपण लवकरात लवकर हमी भावाप्रमाणे केंद्र सुरू करावेत आणि शेतकऱ्याचं अतोनात होणारं नुकसान कमी करण्याचा आपण प्रयत्न करावा, हीच आपल्याला विनंती आहे. धन्यवाद. सोयाबीन मध्ये ओलावा म्हणजेच मॉइश्चर जास्त असल्यामुळे बाजार भाव कमी मिळतोय. तर सोयाबीनचं निघालेलं उत्पन्न आणि कमी झालेला बाजार भाव यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक ताळमेळ बसत नसल्याचं चित्र सध्या सोयाबीनच्या बाजारात पाहायला मिळतंय.